मनोज जरांगे यांची भेट संभाजी भिडे यांनी घेतली. उपोषणाच्या 15व्या दिवशी जरांगे पाटील यांनी अखेर नरमाईची भूमिका घेतली. पण आता संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोन कॉलचा व्हिडिओ समोर आलाय. संभाजी भिडे मनोज जरांगे पाटील यांना काय म्हणाले आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत नेमकं घडलं काय तुम्हीच पहा. नाही, मी त्याला काय म्हणतो की भगवंताच्या कृपेने एकनाथराव काय, देवेंद्र काय, अजितराव काय, हे तिन्ही मंडळी फार चांगले आपल्याला मिळाले. ते शब्द पाळते. आपण कुठेतरी करतोय त्या प्रयत्नामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मराठा आरक्षणासाठी दिलेला शब्द पाळतील असं संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना म्हणत आश्वस्त केलंय. मनोज जरांगेंसोबत झालेली चर्चाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली आहे. या सगळ्यानंतर आता अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. या महिन्याभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघतो की आरक्षणाचं घोंगडं असंच भिजत राहतं हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. नाही, मी त्याला काय म्हणतो की भगवंताच्या कृपेने एकनाथराव काय, देवेंद्र काय, अजितराव काय, हे तिन्ही मंडळी फार चांगले आपल्याला मिळाले. ते शब्द पाळते. आपण कुठेतरी करतोय त्या प्रयत्नामध्ये केवळ उपोषणाचं पाऊल न घेता अन्यही पाऊल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.